नमस्कार, 100 डेज 100 फॅक्ट्स मधील 55वा व्हिडिओ आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल 5 तारखेला हा छोटासा कागदाचा चुटोरा सर्वीकडे व्हायरल झाला आणि त्यानंतर सर्वांना वाटायला लागलं की आता आपल्या देशाचं नाव चेंज होत आहे. आणि तसं थोडंफार प्रमाणावर लोकांना विश्वास सुद्धा बसेल, कारण 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2023 आपल्या देशात संसदेमध्ये स्पेशल सेशनचं आयोजन केलेलं आहे. तर लोकांना खरोखर वाटायला लागलं की आता आपल्या देशाचं नाव भारत 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 सर्वीकडे तेच चालू झालं, सर्वीकडे ट्विटरवर सर्वीकडे. तर ह्यामागचं खरं गणित काय आहे, तर आपल्या सरकारने आत्तापासून ठरवलंय की इंडियामधली भारत हा शब्द जास्त प्रमाणावर वापरायचा. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेला संविधान सभेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टीवरून वाद निर्माण झाला होता की आपल्या देशाचं नाव नक्की काय ठेवायचं. त्यावेळेला एक मध्यबिंदू साधण्यात आला होता, ते म्हणजे इंग्रजीतलं इंडिया आणि देवनागरीतलं भारत अशा दोन्हीचं कॉम्बिनेशनमधलं नाव आपण ठेवलं. आणि आपल्या संविधान अशा प्रकारे मेन्शन केलेलं आहे की आपल्या देशाचं नाव काय, तर इंडिया, दॅट इज भारत. तरी बघा, आत्ता प्रश्न पडतो, जर भारत जास्त जास्त प्रमाणावर व्हायला लागलं तर इंडिया कुठेतरी मागे पडेल का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलचं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपण जे भारत 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 करतोय ते तुम्हाला आवडत आहे का? क्या रे भिकमंग्या, क्या दिख रहा है? हलवा है क्या? दियाडी लगा जा, दियाडी लगा. विशेष न लागू होतात आपल्या शेजाऱ्यांना, त्यांचं असं मत आहे तुम्ही इंडिया वापरत नाही ना, आमच्या देशाला आम्ही इंडिया म्हणायला चालू करतो. अहो, काय म्हणायचं यांना आता? कमेंट सेक्शन मध्ये कळवा.